अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद आम, शाह अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला आला होता आम्हाला हिंदुत्व शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं तसं आज ह्या मोदी शहाच्या हुकुमशाही विरुद्ध माझा महाराष्ट्र आणि माझी शिवसेना ही आजच्या हुकुमशाहीच्या विरुद्धची असंतोषाची जनक आहे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता त्याचं बोटावरती निभावलं तीन बोट इकडे पुण्यातच कापली गेली होती पुन्हा महाराष्ट्रात नाही आला नको रे बाबा बोटावरती निभावलंय त्यातनं काही शाणपण यांनी घेतला असता तरी परत आले नसते पण हे परत आले कशासाठी आले महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते अरे तुझ्या कुठे उठला माझ्या कुठे उठला आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद आम, शाह अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला आला होता आम्हाला हिंदुत्व शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाण्या केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का आम्ही हिंदुत्व सोडू कशासाठी सोडू केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो तुम्ही नालायकपणाने केलं जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करणेवाला हिंदू नाही हो सकता तो विश्वासघात तुम्ही आमच्यावरती आमच्याशी केलेला आहात <laughs> आणि शंकर शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो, तो हिंदू नाही मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटलेत मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी अगदी तुमचे पूर्वज जरी काढले एकोणीसशे चाळीस सालापासून श्यामाप्रसाद मुखर्जी मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो मुस्लिम लीगने तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मेहबूबा मुफ्ती मुफ्ती मोमद बरोबरची सरकारमध्ये सामील होणारी ही भाजपा आज सुद्धा चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणूस आहे पण त्यांनी मुस्लिम समाज म्हटलेलं आहे त्याच्याकडे डोळे झाक करून आम्ही आमचं सांगतो आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय अरे पहिलं तुम्ही कसं आहे अमित शाह ते तरी सांगा ना आम्हाला एकदा मोरी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेलं आहे ईदच्या वेळेला ते ताज्या खाल्लं पण जायचे ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोदीजींच्या घरी यायचं मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमची धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आता आदित्यनाथनी जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाडून पाडलं कावड यात्रा जी वर्षानुवर्ष चालले त्या मार्गावरती जेवढी दुकान, दुकान आहे त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर लावायची हा हिंदू आहे का मुसलमान आहे मग मोदींचं हिंदुत्व आम्ही मानू तुमचं आहे म्हणून का ते आदित्यनाथ सांगतायत ते तुमचं हिंदुत्व आहे तुम्ही वाटेल ते करता आम्ही काय म्हंटल तर लगेच त्यांनी हिंदुत्व सोडलं मग आणखीन त्यांनी एक शब्द काढलाय ते हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद मग तसं मी म्हणतोय तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकार मरण माणसं फोडताय पक्ष फोडताय पक्ष चोरताय कोणत्याही पक्षाच्या पक्षा पक्षा जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांसाठी काही जर आम का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय आहे ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब मग तुमचं जे काही जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये हा सत्ता जिहाद आहे सत्तेसाठी वाटेल ते म्हणजे तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेतायत तर तुम्ही आमचे आणि म्हणून मी अमित शहाना मुद्दामून काही वाक्य ऐकवण्यासाठी म्हणून हे कागद घेऊन आलेलो आहे हे कोणी लिहिले ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तुरुंगात टाकलं गेलं सरदार वल्लभभाई पटेलांनंतर इंदिरा गांधींनी तेव्हा आर वरती बंदी घातली होती आणि तेव्हाचे जे आर एस प्रमुख होते बाळासाहेब देवरस हे येरवड्यामध्येच तुरुंगात होते तुम्ही जे काय आता सांगताय ना संविधान हत्या दिन आणि तुम्ही जो काय विरोध केला होता ती देवरसांची पत्र काढा ते पुस्तक का आहे आणि ती पत्र वाचल्यानंतर कळेल संघाचा आणीबाणीला पाठिंबा होता का विरोध होता ते त्या पत्रात कळेल पण देवरसांनी दोन पत्र

कुछ भी संघ में सिखाया नहीं जाता संघ में मुसलमानों का द्वेष करना सिखाया जाता है यह कहना भी सर्वथा असत्य है इस्लाम धर्म मोहम्मद पैगंबर कुरान तथा ईसाई धर्म ईसा ईसा मसीह बाइबल इनके संबंध में संघ में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता इतना ही नहीं बल्कि सर्वधर्म समभाव यानी एक सत एक सत विप्रहा बहुधा वदंती यह जो हिंदों की विशेषता उसी को संग सर्वपरी मानता है मग मा मा हे कोणाचा फॅन क्लब मग त्या अब्दालीला विचारा अहमद जो वंशज वळवलटो ना इकडे इकडे येऊन बोंगलून गेला त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही कारण संघाचं हिंदुत्व अमित शहा मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय अमित शहाना विचारतोय राजकीय त्यांचे तोडा फोडा आणि राज्य करा मराठी माणसाची सुरजी एकजूट एक आहे हिंदूंची एकजूट आहे जातीपाती धर्म भांडणं लावायची समाजासमाजात भांडणं लावायची आणि स्वतःची घरं ही चांगली सजवायची दुसऱ्यांची घळ घर, घरं जाळायची त्यांच्या होळ्या पेटवायच्या आणि तुमच्या पोळ्या भाजायच्या हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं हे अब्दाली हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही ज्याला आम्ही मानत नाही हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक देवरसांचे लेख आहेत आणखीन एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय हे घेऊन जा बा तू हा आताचं आता, आता यांना संघ हो का नको आहे कारण आणखीन एक पुढचं एका लेखात त्यांनी म्हटलेलं आहे की कुर्सी लोलूक नेतृत्व फार मोठं आहे पण एक चार ओळी वाचतो आणि हे खरंच देवरसांचं कौतुक आहे की त्यांना हे दिसलं होतं की काय तेव्हा मला माहिती नाही की असे नतद्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्या असत्या ह्याला हाताळ फासतील हे त्यांना ओळखलं होतं त्यांनी असंच म्हणावं लागेल कारण त्यांनी जे लिहिलेलं आहे कि सत्ता में जब आदमी आता है कुर्सी पर बैठता है तो कुर्सी का कुछ ना कुछ मोह होने लगता है और आहिस्ता आहिस्ता फिर मेरा दल यह विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या तो कहते हा भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पडती है दल के लिए करनी पडती है कुर्सी के लिए करनी पडती है अब्दाली वाचताय किंवा तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून ऐकताय हिंदी लिखा है मराठी तो आपकी समझ में आने वाली बात नहीं है मराठीचा जो काय ठसका आहे आणि जो काय फटका आहे लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला दिलेला आहे पण तुम्हाला मराठी इतके वर्ष महाराष्ट्रात राहून कळत नसेल तर मुद्दामून तुमच्याच देवरसाने लिहिलेल्या हिंदीतले हे चार ओळी ज्या आहेत त्या अब्दाली तुम्ही वाचा आणि खुर्शीचा मोह काय आहे पक्षाचा स्वार्थ कसा आहे त्याच्यासाठी तुम्ही कसं काय सगळी वाट लावून काम करता आहात ते त्यांनी देवरसाने त्यावेळेला लिहून ठेवलेले आज इतक्या वर्षानंतर आम्हाला जे वाटत होतं की हिंदुत्व 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 हिंदु हिंदु आहे ना त्यावेळेला हा हा एक विचार होता नक्की होता पण आम्ही जे काय हिंदुत्व म्हणतोय तो हिंदुत्व हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे त्या महाराष्ट्राला धर्माला पुढे नेणारं आमचं हिंदुत्व आहे साधू संतांचं हिंदुत्व आहे आणि मी का तडफेने उतरलोय एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी काय आपल्याला अधिकार काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं असं आपण काय घेतलंय की त्यांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतोय राज्याभिषेक दिन साजरा करतोय अगदी दैवतासारखी त्याची पूजा करतोय जर महाराज समोर उभे राहिले आणि विचारलं काय रे तू असं माझ्याकडनं काय घेतलंस की असा मोठा रुबाबात माझं नाव घेतोय हो काय घेतलंस नेमकं तर मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये आपण तोच एक त्यांचा गुण घेतला पाहिजे मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता पण औरंगजेबाच्या पदरी त्याचे पाय चाटणार सरदार होता जसे हे गद्दार तिकडे गेले तर आपलं सरकार पाडून तसंच प्रत्येक वेळेला भगव्याला घात भगव्याचा कोणी केला असेल तर तो, तो शत्रूंनी नाही केला तर गद्दारांनी केलेला आहे गद्दारांनी आपला घात केलाय मग तो आपल्या छत्रपती संभाजी राजेंचा असेल स्वराज्याचा असेल घात केला तो आपल्या गद्दारांनी केला आणि त्याही काळामध्ये मिर्झा राजे जो का आला प्रचंड समुद्रासारखं सैन्य घेऊन आणि त्याने ओळखलं होत की हा माणूस वेगळा आहे हा राजा वेगळा आहे ह्याचा जो जीव आहे तो सिंहासनात नाही अडकलेला तो जनतेमध्ये अडकलेला आहे कारण हे रयतेच राज्य आहे रयत म्हटल्यानंतर कोणत्याही इतर वस्तूपेक्षा जनतेचा प्राण हा महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये हे जर का आदेश देणारा हा राजा असेल तर त्याचा जीव हा जनतेत अडकलाय म्हणून त्यांनी जनतेची कत्तल सुरू केली आणि जनतेची कत्तल सुरू केल्यानंतर महाराजांसमोर पर्याय नव्हता शरण जावं लागलं मग पुढचा सगळा तुम्हाला तो सगळा विषय माहिती आहे आग्र्याला तिकडे घेऊन गेले आणि आग्र्याला जवळपास त्याने मारायचंच ठरलं होतं औरंगजेबानी पण मोठ्या शिताफीने महाराज निसटले आणि परत आल्यानंतर सर्व काही गमावलं होतं सगळे गड गमावले होते राज्य गमावलं होतं खजिना होता तो गमावला होता सैनिक गमावले होते काही शिल्लक नव्हतं म्हणजे पक्ष चोरला चिन्ह चोरलं वडिलांचा फोटो चोरला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी मर्द मुठभर असतील पण मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताड्यावरती भगवा रोवून स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली <laughs> मग आपण हे नाही करू शकत कर? आपण नाही करू शकत अरे तेव्हाची लढाई वेगळी होती तेव्हा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नव्हतं सरळ तलवार घेऊन यायचे आणि जे मी म्हणतो ना तू राशी मी राहीन जसा सिंहगडाच्या वेळेला तानाजी आणि तो म्हणजे समोर समोर भिडायचे लढाई व्हायची रक्त बंब वाढवायचे कोणाचा हात कापला जायचं कोणाची गर्दन छाटली जायची कोणाचे पाय जायचे तरी देखील उभं राहिलं का चला जिंकूया हा महाराजांनी तेव्हा सुद्धा एक आदेश दिला असेल चला जिंकूया का कारण सगळं जे काही संकट आलं होतं ते संकट नेस्त नाबूद करून पुन्हा माझा पवित्र भगवा हा हिंदू संस्कृतीचा भगवा हा तिकडे मला रोवायलाच पाहिजे त्या जिद्दीने महाराज परत आले आणि त्याने तो रोवून दाखवला म्हणून आपण त्यांची पूजा करतो मग इतिहासामध्ये आपली नोंद काय झाली पाहिजे अरे नुसते नाव घेणारे होते नाही मी तर असा विचार करतोय की माझं प्रत्येक पाऊल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब बघतायत की हा काय करतोय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली शिवसेना म्हणजे नुसती यांच्यासारखं भाकड जनता पक्ष नाही तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे तो निखारा त्या निखाऱ्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे निखाऱ्याची जबाबदारी पेळणं हे फार मोठं काम आहे मशालीच मशाल सुद्धा हातामध्ये पेळ नाही फार मोठं काम आहे कारण जी मशाल अन्याय जाळू शकते तीच मशाल घर सुद्धा जाळू शकते आणि म्हणून मी जी मशाल निशाणी निवडलेली आहे ती जाणीवपूर्वक निवडलेली आहे ठीक आहे आज सुद्धा माझं आव्हान आहे तुम्ही पक्ष चोरलात चिन्ह चोरलात सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे उद्या त्याची उद्या का सहा तारखेला सुनावणी आहे आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे येत्या पाच दहा पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल ना आता एवढा आमचा विश्वास आहे आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवस्तीवरती एक पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे आणि आजचं हे जे शिबिर आहे हे शिबिर आणि तुम्ही सगळे माझे शिवसेनेचे वकील आहात जनता आपला न्यायाधीश आहे आणि त्या न्यायाधीशाकडे जाऊन आपल्या संघटनेची आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसेनेचे दूत आहात शिवसेनेचे वकील आहात ही जनता न्यायालयामध्ये सुनावणी आजपासून सुरू झाले आणि निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा जनतेच्या रूपाने बसलेला तिकडं तो जनता जनार्दन रूपी न्यायाधीश असेल त्यांनी दिलेला न्याय हा आपल्या बाजूने असेल हा मला आत्मविश्वास आहे हा मला आत्मविश्वास आहे बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे एक शेवटची विनंती करतो नाही आता आम्ही आता नाच सोडतो लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये अपात्रतेचा निर्णय अहो आता संपली टर्म संपली आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी देखील उद्याची निवडणूक लढू शकतात मग आम्हाला मिळाला कुठे नाही पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील तर आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायाची मी माझ्या जनतेकडनंच करणार कारण जनताच मग त्याला साक्षीदार आहे जो गद्दारांनी चोर बाजार मांडलेला आहे संपूर्ण आणि आता रेवड्या उडवत आहेत एक तर लुटालूट प्रचंड चाललेली आहे म्हणजे पुण्यामध्ये लुटत आहेत मुंबईमध्ये लुटत आहेत सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत आणि त्या रुपाने पैसावर उभारता हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार आणि हे कमी पडत आहे म्हणून आता लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राला पाहिजे त्या हक्काचं पाहिजे आज सुद्धा त्या माऊलीला आपण मदत केली शेतकरी काय मागतात ते त्या त्या माऊलीला पंधराशे रुपये द्या तिचा मुलगा येतोय परत ज्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत तरुण गेल्या दहा वर्षापूर्वी काय त्यांचं वय होतं आज त्यांचं काय वय आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला तुमच्या त्याच्या आईला पंधराशे रुपये देऊन काय सांगणार आहात पंधराशे रुपयामध्ये घर चालवणार आहात मग हक्काचं द्यायचं नाही जर तुम्ही हक्काचं मागाल तो याद राखा मोदी मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे आम्ही देऊ त्याच्यावरती जगा पण हक्काचा थांबवाल तर आम्ही तुमच्या मागे ईड इन्कम टॅक्सी बी लावू इकडे स्वाभिमानाने नाही जगायचं ताटमाने जगाल तर याद राखा तुरुंगात टाकू आमच्या समोर याल तर हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे हे तुम्हाला मंजूर आहे आणि ह्यालाच मी म्हणतो एक तर मी तरी राहीन नाही तर तू तरी राहशील अन्यायवरती वार करणार तरी राहील नाही अन्याय करणार तरी राहील हा लढा उद्धव ठाकरेचा नाहीये हा लढा केवळ शिवसेनेचा नाहीये हा लढा माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे दार जे आपण सांगतो सेनापती बापटांचा दाखला देतो महाराष्ट्र आधार या भारताचा तो आधार भारत आज महाराष्ट्रामध्ये शोधतोय आणि एकदा आपण हे करून दाखवले आज सुद्धा माझ्याकडे जे येतात इतर राज्यातल्या काही लोक येतात ममता दिदी येऊन गेल्या आणखीन काही लोक येऊन गेले आणि अनेक जण येऊन सांगतात की उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई एक डिसेंबर जानेवारीपर्यंत या हुकुमशाहच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती ती महाराष्ट्राने दाखवली म्हणून आपण हा लढा देऊ शकलो आहे ना ही तर आपली परंपरा आहे अन्यायविरुद्ध लढणं त्याही काळामध्ये आम्ही शाळेमध्ये हे सगळं शिकलो तुम्ही पण शिकलेला आहात आपल्या शाळेची पुस्तकं एकच होती धडे एकच होते पण नुसते वाचून मार्क मिळवण्यासाठी ते धडे नव्हते तर आयुष्यामध्ये ते संस्कार गिरवण्यासाठी म्हणून ते धडे होते लोकमान्य टिळकाना जे म्हणतात असंतोषाचे जनक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच मग तेच आज आम्ही म्हणतोय त्या काळामध्ये जसे टिळक हे महाराष्ट्राचे एक मराठी माणूस देशातल्या इंग्रजांच्या विरुद्धचा असंतोषाचा जनक झाला तसं आज ह्या मोदी शाहांच्या हुकुमशाही विरुद्ध माझा महाराष्ट्र आणि माझी शिवसेना ही आजच्या हुकुमशाहीच्या विरुद्धची असं असंतोषाची जनक आहे आणि जसं ते म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच तसं आज सुद्धा आम्ही म्हणतोय की होय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी राखणारच म्हणून आम्हाला जिंकायचंय कारण ही नुसती एवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या जागा पाहिजे नाही मला अख्खा महाराष्ट्र पाहिजे मला महाराष्ट्राचा काना कोपरा हा स्वाभिमानाने उठलेला पाहिजे पेटलेला पाहिजे मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या दऱ्या खोऱ्यांमध्ये या हुकुमशाही व्यापारी हुकुमशहांच्या विरुद्ध एक रान किंवा वणवा पेटलेला पाहिजे आणि ते वणवा पेटवण्याचं काम तुमच्यावरती दिलेलं आहे हिंमत तुमच्यामध्ये करणारच ही काम कारण हातामध्ये तलवार आहे ठीक आहे पण ही तलवार जसं त्या मुनगट्टीवाराने आणली वाघ नख अहो मुनगट्टीवार नखाच्या मागे वाघ असतो ना तेव्हा त्या ते वाघनखाला अर्थ असतो त्या वाघ नखाने अब्दलखानाचा कोथळा काढलेली आहे की नाही हा विषय वेगळा आहे पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता म्हणून त्या नखाला महत्व आहे आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल तर पेलवत आहे का, आ, का? तरी, तरी ते तुम्हाला हा झेपते का वाघ नखा आणि मुनगट्टीवार कुठेतरी काहीतरी जुळते पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला त्याच्या गळ्याला नख लावताय तेव्हा निवडणुकीत वाघ नख कशी असतात की वाघ नख ही माझ्या समोर बसलेली आहेत ही महाराजांची वाघ नख खरी वाघ नख ही महाराष्ट्राची जनता आहे ही शिवाजी महाराजांची वाघ नख म्हणजे महारा महाराष्ट्रातली जनता आहे आणि हीच वाघ नख घेऊन उद्याच्या निवडणुकीत हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे होय मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय अब्दाली म्हणतोय मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत मग तुम्ही अहमद शाह अब्दाली असाल आणि आहातच तर मी कशाला घाबरू हा अहमदशा अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान पायजणी तुडवणारा अब्दाली पाहिजे औरंगजेब पाहिजे छत्रपतींचा महाराष्ट्र हा अभिमानाने स्वाभिमानाने हा असा धगधग त्या निखाऱ्यासारखा भगवा हातामध्ये घेऊन नाचणारा शिवसैनिक पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि आजचं हे संकलन खूप चांगलं झालंय ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची अनेक ठिकाणी मला कल्पना आहे ते आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे नाही आता तिकडे मला मशाल पाहिजे आणि मशाल केवळ बोर्डवर नको आहे मशाल ही आपल्या हृदयात धगधकली पाहिजे आणि आणखीन एक सांगतो हे फार छान केलेलं आहे ह्याच्यात कुठेही काही चूक नाहीये फक्त एक कमी आहे तो म्हणजे शिवसेनेचा वाघ जो मुनगट्टीवारकडे नाहीये जो भाजपकडे नाहीये तुम्ही नखं घेऊन बसा पण वाघ माझ्याकडे आहे त्याच्यामुळे आम्हाला ती भीती दाखवू नका ही निवडणूक तुम्ही कधी घ्या ठीक आहे पावसाचं थैमान आहे पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल भगवं वादळ या महाराष्ट्रामध्ये येईल आणि अमित शहाना सांगतोय अब्दालीला सांगतोय की या लोकसभेत जेवढे वर्ल्ड तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा जसं संजय तुम्ही बोललात ना शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरती आता एवढे वार झालेत की वार करायला जागा नाही तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला दरोडेखोराना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा जय हिंद